गेल्या 60 ते 70 वर्षापासून घटनेवधी धनगर समाजाचा 36 व्या क्रमांकावर एसटी आरक्षण अंमलबजावणीची एसटी आरक्षणासाठी या ठिकाणी नमूद असतानासुद्धा घटनेदत्त अधिकारापासून धनगर समाजाला जाणून बुजून डावलण्याचा डाव गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक सत्ताधारींनी केला. म्हणून आज शासनाच्या निषेधार्थ धनगर समाजाच्या प्रश्नाकडे कुठंतरी शासनानं लक्ष द्यावा यासाठी आम्ही धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीनं धनगर समाजाची घटनादत्त एसटी आरक्षण अंमलबजावणी त्वरित करावी आणि त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लावू नये यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे. आणि साहेबांना ह्यापुढं आज आपल्या प्रसारमाध्यमातून मी एक आवाहन करतो की यापुढं धनगर आरक्षणाची अंमलबजावणी येणाऱ्या लवकरात लवकर नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री असेल मंत्री असतील यांना काळे देखील फासायला धनगर समाज मागं पुढं बघणार नाही. जय हिंद जय मल्हार. संघटनेच्या वतीने आपण धनगर समाज आरक्षण कृती समिती सोलापूरच्या वतीने आपण आंदोलन केलं. काय केलं आज भंडारा? काय भंडारा साहेब निषेधार्थ साहेब शासनाचे निषेधार्थ आज जागृती द्यावी यासाठी आम्ही धनगर आरक्षणाकडे कुठलंही सरकार लक्ष घालत नाही. आज समाजावर अन्याय होत आहे, वारंवार झालं, मेंढपाळावर हल्ले असतील किंवा इतर काही मागण्या असतील यांवर सरकार कुठल्याही प्रकारची भूमिका मांडायला तयार नाही यासाठी आम्ही आंदोलन केलं.